उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे। आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवले आहेत, त्यांच्या विचारावरच आमचे मुख्यमंत्री चालत आहेत। जर राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती, असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केला। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला। यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। राज्यात बदल घडला नसता तर शिवसेना संपवण्याचा जो प्लॅन होता तो यशस्वी झाला असता, मात्र उद्धव ठाकरेंच्या बाबतीत राष्ट्रवादीचा तो प्लॅन केवळ यशस्वी झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला। उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा केलेला आहे, त्याच्यामुळे आता जर लोकांची खात्री पटली असेल की राष्ट्रवादीने जो प्लान केलेला होता शिवसेना संपवण्याचा, त्याच्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत। कारण पूर्णपणे ते यशस्वी झाले आहेत उद्धव साहेबांच्या बाबतीत। फक्त आम्ही बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवलेले आहेत आणि त्या विचारावर आमचे मुख्यमंत्री चालत आहेत। आणि जर हे राज्यामध्ये बदल घडला नसता तर युती पुन्हा एकत्र आली नसती आणि शिवसेना संपवण्याचा जो प्लान असता तो यशस्वी झाला असता। बारसू प्रकल्पाच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी अवश्य जावं असं आव्हानही त्यांनी दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली आश्वासनं त्यांनी तोडली आहेत, याचं सुद्धा प्रदर्शन त्यांनी महाराष्ट्रासमोर घडवावं। हा प्रकल्प व्हावा अशी मागणी त्यांनी लेखी स्वरूपात केली होती। लोकांना संघर्ष करायला लावायचा, यातून राजकारण होत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही, हेच राजकारण समृद्धी महामार्गाच्या बाबतीत झाल्याचं पालकमंत्री केसरकर म्हणाले। उद्धव साहेबांनी अवश्य जावं आणि आपण मोदींना दिलेली किती आश्वासनं त्यांनी तोडलेली आहे याचं सुद्धा त्यांनी प्रदर्शन महाराष्ट्राच्या समोर घडवावं। कारण त्यांनीच बारसू येथे हा प्रकल्प व्हावा याची मागणी त्यांनी लेखी स्वरूपामध्ये केलेली होती आणि त्याच्यामुळे लोकांना संघर्ष करायला लावायचं, त्यांचं अहित करायचं, ह्याच्यातून जर राजकारण होणार असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही, हेच राजकारण समृद्धी महामार्गाच्या बाबतीत झालं, हेच राजकारण मेट्रो प्रकल्पाच्या बाबतीत झालं। शेवटी जनतेने आता सजग झालं पाहिजे, जनतेने समजून घेतलं पाहिजे की हा जो विरोध केला जातो हा राजकीय कारणासाठी विरोध केला जातो। महाविकास आघाडीची आजच्या मुंबईतील वज्रमूठ सभेवरून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला। कोल्हापुरातील कोटीतीर्थ तलावाच्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असून त्यांचं डिझाईन लवकरच अंतिम करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांच्या स्मारकाबरोबरच एखादा प्रकल्प उभारून युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी दिलं।